कोरोनाच्या काळात सर्वत्र संचारबंदी असताना झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने आपल्या जीवाचा धोका पत्करून सर्वांना घरपोच जेवण पोहोचवण्याचे मोलाचे कार्य केले. त्यावेळी त्यांना कंपनीने वेतन आणि इन्सेंटिव्ह दिली. आता मात्र गरज सरो वैद्य मरो या उक्तीप्रमाणे झोमॅटो कंपनीने डिलिव्हरी बॉयवर अचानक अटी आणि नियम लागू केले आहेत. नव्या नियमानुसार कर्मचाऱ्यांनी आता आपल्या कामाची वेळ कंपनीकडे नमूद करायची आहे, त्यानंतरच त्यांना काम करता येणार आहे. दरम्यान याच जाचक नियमांविरोधात कर्मचाऱ्यांनी चारपुतळा चौकात निषेध नोंदवला. यावेळी विश्वास सोनवणे आणि तौफिक शेख यांनी अधिक माहिती देताना कंपनीवर टीका केली आहे. यावेळी झोमॅटो कंपनीचे डिलिव्हरी बॉय उपस्थित होते. आम्हाला 8 दिवस आता आम्ही हे स्ट्राईकचं जे आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे, आम्ही हाताला काळे रिबीन बांधून आंदोलन करणार आहोत. आणि त्यानंतर आम्ही लोकांना घरपोच त्यांना डिलिव्हरी त्यांचं जे पण सुविधा असतील ते आम्ही मान्य करू नये. आम्ही आमचं जे आहे जुना रेट कार्ड जे पहिला होतं त्याच्या अगोदर ते जुना रेट कार्ड चालू करून काय हे गिग्सची जी नवीन सिस्टीम कंपनीने काढलेली आहे यात आम्हाला 10 तास बुकिंग भेटतात. 10 तासात बुकिंगमध्ये आम्हाला 10 ऑर्डर भेटूनसुद्धा आमची अर्निंग होती आहे 200, 300, 250. त्यात पेट्रोल गेलं 150 रुपयाचं. 100-150 रुपये आम्ही 10-10 तास काम करून आम्ही 150 रुपये घरी घेऊन जातो. हे आम्हाला मान्य नाही. कंपनीने याचा जरा विचार करावा आणि योग्य ते आमचं जे पहिल्याचं रेट कार्ड होतं मिंजी जी होती ते चालू करून आम्हाला द्यावं.